भजनाच्या परंपरेचं जतन होत असेल तर माझ्या गोड तालुक्यामध्ये खरोखर आज भजन ऐकणारे भजन श्रवण करणारे तेवढ्याच नवीन अनेक नामवंत भजनांना आमंत्रित करून त्यांच्याकडून भजन कशी करून घ्यायची हे माझ्या या भजनी श्रोत्याकडून शिकावणी म्हणून मी अगदी गोव्याच्या बोंडरीपर्यंत जरी गेलो तरी मी अगदी अभिमानाने सांगतो की माझ्या रायगडमध्ये मुरुड तालुका असा आहे की प्रत्येक गावागावामध्ये भजनी कलाकार जन्माला आले पण भजनाची जाण कशी असायला पाहिजे एक एक बुवा असा काय चीज करून घेतात म्हणजे तो बुवा जर आवडला नाही आणि त्यांनी येऊन 5 वेळा जर 33 गाणी घेतली तर त्याला डायरेक्ट बॉन्ड्रीचे भाग तर ती भजनी श्रोत आहे आणि असं या भजनी क्षेत्रामध्ये भजन करण्याची मजा वेगळी असते. सन्माननीय श्याम पाटील यांच्याकडून मला ऐकतं ना माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक घ्यायला माझे पकवान होते साई गवडे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. काय त्यांनी बघितलंय ना त्याच्या नंतर पुन्हा व्यवहारामध्ये मागे पुढे नको वाटत. पांडुरंग
आज या पंचकोशी मध्ये ह्या भूमीवरती अनेक भजन सम्राटांनी भजन केलेली आहेत. त्यांचं सादरीकरण कसं आज गेले 10 ते 12 वर्ष तुम्ही आम्हाला बोलवत आहे. आमचं काहीतरी द्यावं लागतं. मग हे लोकांना माझ्या भजन शोधाला काय दिलं पाहिजे. आज अनेक गावची लोक एका ठिकाणी भजन असल्याच्यानंतर आज या ठिकाणी अनेक गावातील लोक आलेले. त्यांना आपण चांगलं काय दिलं पाहिजे. उद्या सकाळी लोक बोलली पाहिजे बाबा भजनातून काहीतरी चांगलं मिळालेलं आहे. बाकी चाली येतात चाली जातात. आज प्रभू रामचंद्रांची जयंती. श्री रामाकडून आम्ही काय घ्यायचं तर तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम एक कुटुंबाला आदर्श असा आहे. चार भावंड प्रभू रामचंद्र मोठे पण कधी कुठल्याही जागेचा कुठल्या संपत्तीचा मोह बाळाला नाहीये. म्हणून मंथरे सारख्या शुल्लक दासीनं कैकेयीचे कान भरले आणि प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. बापाची आज्ञा शिरसावरने मांडली. दशरथाने आज्ञा केली की रामा तुला 14 वर्ष वनवास भोगायचा आहे. प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलांना विचारलं ना की मला का माझे मी काय पाप केलंय. एक आदर्श वडील एक आदर्श मुलगा म्हणून एक तिथे प्रभू रामचंद्रांचा आदर्श घ्यायचा. पुढे वनवासामध्ये गेले. सुग्रीवासारखा मित्र मिळाला. वाली सुग्रीवाचं युद्ध झालं. वाली असा जो काय पराक्रमी होता की त्या वालीकडे कोण पण युद्ध करायला गेलं की त्याची अर्धी शक्ती नाहीची व्हायची. म्हणून रामायणाचा वाली त्याच्याकडे कोणी युद्ध करायला गेलं की त्याची अर्धी शक्ती नाहीची व्हायची. तो रामायणातला वाली आणि कलियुगाची अर्धी घरवाली. रामायणातल्या वालीकडे कोण पण युद्ध करायला गेला की त्याची अर्धी शक्ती नाहीची. आणि आता आपल्या बायकोकडे भांडण समजा करायला लागलो. बघा तुम्ही 5 मिनिटं भांडण करून आपली अर्धी शक्ती नाहीची झालेली पाहिजे. आपली अर्धी शक्ती नाहीची होणार. हो वाली आणि रामाय आपल्या कलियुगाची घरवाली. तर त्या वालीला सुद्धा एका प्रभू रामाची संगत दिली गेली. कोणाची? सुग्रीवाने प्रभू रामाची संगत धरली. म्हणून किश्तीचा सारख्या राज्याचं मोह रामाने बाळगला नाही. राम कधी राज्याच्या कुठल्या संपत्तीच्या मोहामध्ये गेला नाही. एक आदर्श पती म्हणून एक पत्नी एक वचनी एक वाणी असा प्रभू रामचंद्र. त्या रामाचा आदर्श घेऊया आणि गजराकडे वळूया. पण एवढी पाप करून करून त्याची जीभ एवढी जाड झाली होती. नारद जो वाळ्याकोळीने जे पाप केले ते संख्याशास्त्रामध्ये नाही मंडळी. ब्रह्महत्ये सीत पार्थके अपार. अपार हा संख्याशास्त्रामध्ये शब्द नाहीये. आम्हाला फक्त संख्या काय माहितीये. एक दश शतक सहस्र लक्षणी कोटी. आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा संख्याशास्त्र आहे. एक बघा वाल्याकोळीची पापे बघा किती अपार होती. एक दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दश अब्ज खर्व दश खर्व
निखर्व दश निखर्व पद्म दश पद्म शंख दश पद्म दश पद्म अद्भुत दश अद्भुत परार्थ दश परार्थ थोड़ी संख्या महती है आणि त्याच्या पलीकडे अपार पण एका नाम नामाने वाल्याचा वाले वाल्या कोळी झाला बरं म्हणजे आणि तेच आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलंय वाट वडिलांनी शिकवलंय सकाळी उठलो की बाजूला शेजारी कोण वटीवर बसला असेल आपण कुठे शेतावर जाताना आपण राम राम बोलायचो आता पण बोलतो पण मुंबईमध्ये ते नाही मुंबईमध्ये गुड मॉर्निंग बरं की नाही राम राम हा शब्द बोलल्याच्या नंतर 108 मणी जपण्याचं मंडळ शून्य मिळतं आज थोडं झाला पहिली बारी आहे तर अध्यक्ष थोडस प्रबोधन सकाळी उठल्यानंतर राम राम केल्याच्या नंतर बघा फक्त राम राम आपण एक एक तास दोन दोन तास देवाची तपश्चर्या करायची गरज नाही राम 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 आणि राम 108 मणी जपण्याचं पुण्य आहे कसं ते सांगतो र राम अक्षराची फोड करा र हा आणि म मराठी मुळाक्षरामध्ये र हा 27 स्थानावरती अक्षर र हा 27 स्थानावरती अक्षर आहे आ र आ आ हा दुसऱ्या स्थानावरती अक्षर आहे आणि म हा 25 स्थानावरती अक्षर आहे र आ आणि म 27 2 आणि 25 किती झाली 54 बरं की नाही एक राम म्हणजे 54 आणि दुसरा राम 54 आणि 54 किती 108 म्हणून सकाळी उठल्याच्या नंतर राम राम बोला 108 मणी जपण्याचं पुण्य मिळतं मंडळी आणि हे राम नामामध्ये महत्व आहे हे आपल्या वाड वडिलांनी कृत त्रेत द्वापारापासून चालत आलेलं आहे ते आम्ही चालूय आणि म्हणून अध्यात्माच्या जर भागामध्ये गेलो तर राम नामाचा महिमा खूप मोठा आहे नाहीतर आम्ही अगदी रात्री झोपताना गुड नाईट आणि सकाळी उठताना गुड मॉर्निंग पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन आमची संस्कृती कुठेतरी रसातळाला शहरीकरणामध्ये चाललेली आहे आता 10 वाजले तरी आमच्या गावामध्ये आपल्याला भजन चालू आहे मुंबईमध्ये 10 वाजले की बुवा भजन बंद कर आता बुवाच बघा बुवाला टायमिंग दिलं तर नव्हतं बुवा हळूहळू 10 वाजता आले पण नशीब वेळेत तरी आले नाहीतर मग अशी पाटील बोलले ते रेवदंड्याला बोलू तर नशीब तो ब्रिज बीच मध्ये बंद केला तर ते पाटी जातील तसंच चांगलं आहे बुवांचं गाव देवगड आणि मी रायगड देवगडचा हापूस आहे बुवा देवगडचा हापूस पण बघितला तर एकदम करपाटलेला आहे म्हणजे देवगडचा हापूस वाटत नाही कारण बुवा देवगड मध्ये कमी आपल्या रायगड मध्ये इकडे तिकडे बुवांच्या बाऱ्या चालू असतात माझी जवळजवळ 7 ते 8 वर्षापूर्वी बुवांची बारी झाली ती बुवा परत मुळगेकर बुवांची शिष्य आहे आज काहीतरी नवीन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि बुवांनी त्यावर बुवा हा आपला भटनी श्रोता आहे इथे काहीतरी नवीन द्याल तर मार्केट फुल तुमचा नाहीतर काय नाही आम्ही आपल्या वर्षातून 4-5 ठिकाणी बाऱ्या करतो माझ्या आधार गावामध्ये जवळजवळ मला दत्त घेतल्यासारखंच आहे हे आल्या का पहिले मिंडी मारतात मला बुवा यावर्षी पण यायचे हो मिळून हो यावर्षी 24 तारखेला मी आणि कृष्णा कार्वे बो आहे झालं काय आधार गावामध्ये असल्यामुळं आमच्या डोळ्यात बुवा फोन करत बुवा जोपर्यंत आधारवाले बंद करत नाही तोपर्यंत म्हणजे काय होतं इकडचा माझा भजन सुद्धा आहे एक बुवांचा भजन सुद्धा ऐकलं मी म्हणजे नवीन आम्ही आणि बरोबर हीच खासियत आहे जोरदार आहे माझ्या सर्व पंचकोशीतील माझ्या भजन सुद्धा पाठी होते
हो, छत्रपति शिवाजी राजांकडे सतराव्या वर्षी पुणे जहागिरी सोपवली आणि त्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाल्या मंडळी, म्हणजे या भूमीशी काहीतरी आपलं देणं आहे। तर ते देणं काय? आपली संस्कृतीचं जतन करा। संस्कृती चांगली असेल तर घरामध्ये संतती चांगली निघेल आणि संतती चांगली निघाली तर संपत्ती टिकेल, नाहीतर सगळं गर्भगळीत आणि सगळं वाया जाणार आहे। म्हणून आपल्या घरामध्ये संस्कृती कशी असायला पाहिजे। आज ह्या मुरुड तालुक्यामध्ये माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये भजन आहे आणि नंतर पारंपरिक भजनाची पद्धत आज जिवंत असेल तर माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये छोटं काय माझ्या रायगड असेल छोटे मोठे पण करतो। आपण 2020 मध्ये आम्ही ट्रेडिटी पण करतो, गजब झाला की लोक वाटेवर आहे। कारण त्यांनी बुवा पेटीवर बसला की ही 10-12 गाणी इकडची तिकडची तिकडची इकडची म्हणजे आमच्या लोकांना पण थोडं थोडं तिकडची सवय लागलेली आहे। पण भजनाचा गाभा टिकला पाहिजे मंडळी, बरं की नाही? म्हणजे भजनाचा गाभा टिकला पाहिजे। आज या ठिकाणी अनेक भजन आयोजक आमच्या मुरुड तालुक्यामध्ये त्यांनी चांगली चांगली भजन इथे आणलेली आहेत। स्वर्गीय आमचे अविठोर असू द्या, आमचे भरत बेलोसे, भालचंद्र बेलोसे, अनेक नामवंत आपल्या प्रत्येक गावामध्ये आमचे विलास भोर असू द्या, विद्याधर स्वर्गीय असू द्या, प्रत्येकाने अशी चांगली भजन आणलेली आहेत की लोकांच्या कानाला आनंद मिळेल अशी भजन झाली पाहिजे आणि ही संस्कृती आपली टिकली पाहिजे। आता बुवाला पण आणलेले आहेत काहीतरी नवीन, बुवा तुमच्या बुवाकडून तुम्हाला काहीतरी नवीन नक्कीच मिळेल। बघूया पहिल्या बारीमध्ये थोडा जरा स्लो घेऊया, दुसऱ्या बारीत काय समजा केलं तसं तो काय करणार नाही, प्रोग्रेस करणार नाही। अगदी गरीब काय आहे पण काय होत, मी जास्त जोपर्यंत गरम नाही केला तर तो गरम होणार नाही, तो खूप हुशार आहे। अगदी खांडगाव तालुक्यामध्ये बुवांची आमच्या मतदार तालुक्यामध्ये काही काही ठिकाणी बाया झालेल्या आहेत। देवगड तालुका कुंभुर्ले गाव बुवांचं, म्हणजे माझ्या हरियाणा बुवांच्या पुढचं गाव बुवांचं, देवगडचा हापूस आणि रायगडची पायरी। आम्ही रायगड रायगडला आपला कुठं हापूस असत, आपल्याकडे रायगडचा हापूस आहे, आमच्या ठिकाणी श्रीवर्धन हरिहरेश्वरला आमच्याकडे आंबे नाही, आमच्याकडे ते आंबे चोकायचे शेकेडे आंबे असे चोकायचे ते टाकून द्यायचे, बाकी आता झाडांना पण फळं राहिले नाही कारण आमची माणसं जंगलामध्ये जायला सुरू केले, त्यामुळे झाड पण बिचारी शांत बसायला लागले आहेत, जगामध्ये काही राहिलेलं नाही। तर तुकोबाने गाथेतून ज्ञानदेव ज्ञानदेवाने गीतेतून काय सांगितलं आहे का? लढाई नेली पण त्याच्या पाठीमागे कोण होता?
तर श्रीकृष्णा सारखा सारथी होता. म्हणून संगत महत्वाची आहे, बरोबर की नाही? एक वेळ संगत सुटली तर चालेल, पण संगत सुटता कामा नये. आणि एकदा संगत सुटली मग नाक्यावर उभं राहायचं, ते देवाच्या प्रांगणामध्ये उभं राहायचं, ते आम्ही कमी आम्ही ठरवायचं. भुवानीमध्ये एकदा संगत ठरली होती. एक दिवशी अशा सगळ्या आमच्या भुवा लोकांची सभा भरलेली हो, सगळ्या भुवा लोकांची सभा भरली. आणि एक उद्योगपती होता, ते म्हणाले जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस. त्याच्यामध्ये आम्ही रुपये पडोळगाव पण होते. रुपये पडोळगाव म्हणजे तुम्ही साधा सुद्धा व्यक्ती नाही बघाल तर आता. आणि त्यांनी प्रश्न सुरुवात केले उद्योगपतींनी, बोलते माझ्या प्रश्नांची उत्तर मी जास्त प्रश्न विचारणार नाही, मी फक्त प्रश्न 4 विचारेल, त्या 4 प्रश्नांची उत्तर द्यायची, 1,00,000 रुपये घेऊन जायचे. आम्ही सगळे गोवा लोक असे जमलो होतो, कुठे चालेल ठीक आहे. थोडी भीती मोठी सभा भरलेली आहे, कोणी विद्वान असतील कोणी तज्ज्ञ असतील, प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने उत्तर देईल. तो उद्योगपती एवढा हुशार होता, त्यांनी प्रश्न पुढल्याला सुरुवात केली, सगळे गोवा लोक जमले होते, असे रुपये गोवा पण जमले होते, बसले होते. त्यांनी असा केला, फक्त इशारे आता आम्हाला वाटलं की काहीतरी प्रश्न विचारतील, पण त्याने आता जेवण म्हणला गेला उद्योगपतींनी बोले ते उशारा केला असा एक. आम्ही सगळे बोललो मला तर काही जमलाच नाही. रुपेश भाऊ उठले, यांनी एक केलं बरोबर, त्यांनी दोन केले. उद्योगपती बोलला बरोबर आहे, थोड्या वेळाने त्यांनी दोन केलं. रुपेश भाऊंनी 3 केले, बोलतो बरोबर आहे. नंतर उद्योगपतीने 3 केले, रुपेश भाऊंनी 4 केले. उद्योगपती बोलला बरोबर आहे, त्यांनी असा केला. रुपेश भाऊंनी असा केला, बोलतो बरोबर आहे. आणि 1,00,000 रुपये रुपेश भाऊ घेऊन गेले. आम्ही सगळे गोवा लोक तोंडात मोठे घालून उभे, बोली एवढे प्रश्न आणि रुपेश भाऊंना आले कसे? आम्ही रुपेश भाऊंना विचारायच्या अगोदर त्या उद्योगपतीने विचारले की तुम्ही प्रश्न इतके काय विचारले? तर तो उद्योगपती काय बोलला, खरोखर ही जी व्यक्ती हा गोवा एवढा हुशार आहे, एवढा तत्वज्ञानी आहे, मानलं त्याला. त्यांनी एक केला म्हणजे ह्या जगामध्ये देव एक आहे. तर रुपेश भाऊंनी काय सांगितलं की देव एक आहे पण तो निर्गुण आणि सगुण या दोन रूपामध्ये. असा उद्योगपती आम्हाला सांगतोय, तो 1,00,000 रुपये घरी घेऊन गेलेला. रुपेश भाऊ काय थांबला नाही, 1,00,000 रुपये घेतल्याबरोबर घरी घेऊ. नंतर आम्ही विचारलं ठीक आहे एक झाला, नंतर तुम्ही दोन केलं, बोलते मी दोन म्हणजे मी विचारलं की ह्या जगामध्ये स्त्री आणि पुरुष ह्या दोन जाती आहेत. तर तो बोलला 3 म्हणजे काय, स्त्री आणि पुरुष आहे, पण तिसरी म्हणजे किन्नराची, जे नपुसक लिंग त्यांची जात आहे. एवढ्यापर्यंत ठीक आहे, म्हणजे तुम्ही 3 केले. मी बोललो ह्या जगामध्ये 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तर त्यांनी सांगितलं ह्या तिघांना सांभाळणारा चौथा वरती आहे. आणि त्यांनी सांगितलं पृथ्वी कशावरती बसली, म्हणजे उद्योगपती रुपेश भाऊंनी असं केलं म्हणजे शेषावरती बसली. आम्ही पण अचंबित झालो, एवढी विद्वत्ता आली म्हणून रुपेश भाऊकडे. आम्ही सगळे गोवा लोक गेलो रुपेश भाऊच्या घरी, कारण 1,00,000 रुपये घर गेला तो काही धाक्या जागेवर थांबला नाही. रुपेश भाऊच्या घरी गेलो आणि रुपेश भाऊ विचारते भाऊ तुम्हाला एवढी विद्वत्ता आली कुठे? तर रुपेश भाऊ म्हणे शेतकरी भाऊ तसा काय नाही हो, माझ्या बाजूला एक शेळी पाळणवाला तिला माझा शेजारी आहे, त्याच्या शेळ्या भरपूर आहेत. मला वाटलं त्या उद्योगपतीने एक शेळी मागितली, मी त्याला म्हणून तर 2 घे. त्यांनी 2 शेळ्या मागितल्या, मी म्हणून तर 3 घे. त्यांनी 4 शेळ्या मागितल्या, मी म्हणून तर 5 घे. तो बोलला सगळ्या घे, तू म्हणून हा घे. म्हणजे त्या उद्योगपतीला वाटलं हा अध्यात्म नाही, पण हा अध्यात्माचा भाष्य निघाला. मी सुरुवात केलेली आहे, कारण पहिल्यांदा गोवा भारीला जास्त मी बोलत नाही पहिल्या भारीला, पण कळ काढली पाहिजे, कारण गोवा नवीन जण आहेत, मजा करायला पाहिजे. गोवा प्रबोधन मनोरंजन आणि भजन असा माझा भजनी श्रोत आहे. नुसते तारकांड लावला तर तुम्हाला उठून बाजूला ठेवली असं ऐका. Oh,
Yeah.
संगमात जुळला पाहिजे. भजनाची परंपरा काय असते ते आज तुम्ही नक्की दाखवून द्या. आमच्या लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे आणि म्हणूनच दर वर्षाला या ठिकाणी अनेक भजन नामांत भजनी सम्राणांची भजन या पंचकृष्टीमध्ये होत. त्याला कारण एवढंच आहे की भजनाची पद्धत आणि भजनाची परंपरा तुम्ही आम्ही टिकूया आणि आपल्या या मुलुंड नगरीचं रायगड जिल्ह्यामध्ये असं काही लोकांना आनंद देऊया की त्याचा आनंद टिकला पाहिजे. जो मनोरंजन प्रबोधन होतच राहणार आहे आणि म्हणून पहिल्या वारीमध्ये काही न बोलता मी माझी वारी कंप्लीट करतोय कारण वेळ झालेला आहे. शेवटच्या 5 मिनिटात डोळा टाकतो. कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी